नमस्कार. चौकोनातील संख्या शोधताना एक उदाहरण फळ्यावर लिहिलंय इथं मी, ज्यामध्ये 8 रकान्यात संख्या लिहून शेवटच्या रकान्यात प्रश्नचिन्ह केले. या प्रश्नचिन्हाच्या जागी या 4 पर्यायांपैकी कोणतं उत्तर येतं ते तुम्हाला लिहायचंय. साधारणपणे उदाहरण नीट वाचायला शिका. उभे स्तंभ, उभा पहिला स्तंभ वाचला की तुमच्या ध्यानात येईल 13, 17, 21, दुसऱ्या स्तंभात 15, 19, 23 आणि तिसऱ्या स्तंभामध्ये 3 अंकी संख्या आहेत 197, 325 आणि शेवटच्या रकान्यात प्रश्नचिन्ह आहे. उदाहरण सोडवताना अंक आडव्या ओळी एकदा वाचून घ्या. मी बाणाची दिशा वरती एक निळ्या रंगानं दाखवलेले पहा. आडव्या रो मध्ये काम करतोय आपण इथं. 13, 15 आणि 197 या संख्या वाचल्या तर यांच्यामध्ये जवळजवळ 20 आतले 2 संख्या आहेत आणि उत्तर 200 जवळ आहे. उदाहरण सोडवताना या गोष्टी विचारात घ्या की 13 आणि 15 यांचा गुणाकार केल्यावर येणारं उत्तर हे ज्यादा मोठं येईल 197 पेक्षा की 197 येईल. तर 5 त्रिक 15 असा गुणाकार होईल त्यांचा. एकक स्थानी 5 आहेत म्हणजे प्रत्यक्ष गुणाकार नाहीये हे सगळ्यांना कळावं. 13 वर्ग केला तर 169 येतो. पहा 13 वर्ग बरोबर 169 येईल तुमचा 169. आणि जर तुम्ही 15 वर्ग केला तर तुमचं येणारं उत्तर येईल 225. तुमचा विचारलेला प्रश्न जे उत्तर या दोघांच्या दरम्यान आहे, 169 आणि 225 दरम्यान उत्तर आहे जे 169 पेक्षा मोठं आणि 225 पेक्षा लहान आहे. काय उत्तर येते दिसतंय वरती पहा तुम्हाला 197 197 आहेत. ज्यांची रचना साधारण अशी आहे की दुसऱ्या संख्येपेक्षा वर्गापेक्षा ते लहान आणि पहिल्या संख्येच्या वर्गापेक्षा ते मोठे आहेत. मग 197 ही संख्या 13 आणि 15 वर्गाच्या दरम्यान आहे तर 13 आणि 15 दरम्यान कोणती संख्या आहे ती एकदा आपण शोधली तर 14 वर्ग करून पहा 196 येईल. आणि यापेक्षा एकानं मोठं तुमचं उत्तर आहे 197 म्हणजे 197. समजतंय का पहा. मग हे एकदा का तुम्हाला कळालं की 14 वर्गापेक्षा एकने ज्यादा उत्तर तुमचं येणार आहे तर मग आपण हाच नियम इथं वापरूया. 17 आणि 19 यांच्या दरम्यान येणारी संख्या 18 आहे. 18 वर्ग केला तर मिळणारं उत्तर 324 आहे आणि यात एक मिळवला की तुमचं उत्तर तयार होतंय परत 325 हे सगळ्यांना कळावं म्हणजे तो नियम लागू झालाय पा. आता आपण तिसऱ्यांदा 21 आणि 23 यांच्या दरम्यानची संख्या घेणार आहोत. इथं जसं मी दुसऱ्यांदा काम केलं इथं 2 नंबरचं काम आहे 17, 19 साठी, 1 नंबरचं काम आहे 13 आणि 15 साठी आणि आता शेवटचं काम आपण करतोय यांच्या दरम्यानची संख्या आहे 22. 22 मी वर्ग करेल. 22 वर्ग केल्यावर मिळणारं उत्तर 484 आहे आणि यात एक मिळवला तर तुमचं उत्तर येणार आहे 485. हे उत्तर आपल्या कोणत्या पर्यायात आहे पहा, पर्याय क्रमांक 4. आणि म्हणून या उदाहरणाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4.